कृषि मंत्री अब्दुल सत्तार हे अंबादास दानवे आणि सामना विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। सत्तारांनी 150 कोटींचा अपहार केला अशा बातम्या छापल्या म्हणून ही नोटीस पाठवली जाणार आहे। स्वतः अब्दुल सत्तार आपल्या सोबत फोनवरती आहेत। अब्दुल सत्तार जी आपलं स्वागत आहे एबीपी माझा मध्ये। काय नेमका आपलं म्हणणं आहे, आपण दावा ठोकणार आहात? नाही नाही, सन्माननीय अंबादासजी दानवे विरोधी पक्ष नेते यांनी जे माझ्याबद्दल 150 कोटी रुपयांचे मी त्याच्यामध्ये टेंडर केलं असं केलं तसं काहीतरी छापून आला आणि साम टीव्हीवर बी आला। बर, तर शेवटी आम्हालाही काहीतरी आहे ना, ज्या ज्याच्याशी आमचा संबंध नाहीये। 150 कोटी कोणते आहे, काय आहे, ते तर त्यांनी सिद्ध करावं लागेल त्यांना। शेवटी ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी बोलताना सर्व सत्यता तपासून घ्यावी, कारण की मी तर त्या खात्याचा मंत्री आहे, बरोबर आहे, परंतु खात्याच्या लोकांनी टेंडर काढणं, त्याला रद्द करणं, त्याला तो कोणीच क्वालिफाय झाला नाही। त्यांनी सांगितलं क्वालिफाय बी झाला आणि आम्ही दिले बी आमच्या डिपार्टमेंटनी, ते तर माझं काम नाही आहे, कारण की मी त्याच्यावर काही सही करत नाही, टेंडर कोणते काढतात काय करतात। पण डिपार्टमेंट कडून मी जी माहिती घेतली तर मला विभागाच्या आयुक्तांनी सांगितलं की असा कोणताही टेंडर आपला वर्क ऑर्डर वगैरे कोणतीच झालेली नाही। जे आपण टेंडर मागितला होता त्याच्यामध्ये कोणीही क्वालिफाईड झाला नाही, म्हणून ते रद्द केलं आणि रिटेंडर कॉल केलं, संपलं। परंतु हे लोक जे बोलतात का 150 कोटी खाली अपहरण झालं त्याच्यावर, जरा हे अशा पद्धतीने विरोधी पक्ष नेत्यासारख्या माणसांनी नाही बोलायला पाहिजे, मला असं वाटतंय। शेवटी आम्हालाही काहीतरी जे काही आहे आम्ही आता ती कायदेशीर नोटीस देऊ आणि कायदेशीर नोटीस दिल्यानंतर त्याचं ते उत्तर काय देतात याच्यावर पुढची कारवाई होईल। त्यांचं उत्तर तर येईलच। आपल्या सोबत सध्या अंबादास दानवे सुद्धा आहेत। अंबादास दानवेजी, अब्दुल सत्तार काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं असेलच, तुमचं उत्तर? नाही, मी याच्यात कृषी विभाग जो आहे, मी व्यक्तिगत कोणावर आरोप केलेले नाही, कृषी विभाग जो आहे त्यांनी ज्या पद्धतीनं टेंडर प्रोसेस आहे याच्याविषयी मी मत व्यक्त केलं आणि मी माझ्या मतावर ठाम आहे। अब्दुल सत्तारजी ते त्यांच्या मतावरती अजूनही ठाम आहेत, त्यांनी वैयक्तिक तुमच्यावरती केलेलं नाहीये, कृषी खात्यावरती। तुम्ही कदाचित ती बातमी पाहिली, मी तर मी बोलू लागलो, पहिलेच बोललो की सन्माननीय विरोधी पक्ष नेते आहे ते, नेत्यांनी बोलताना माझा नाव त्यांनी घेतला नाही तर त्यांच्या उत्तरामध्ये ते बोलतील। प्रश्न असा आहे का माझ्याकडून काही टेंडरच झाला नाही, मग माझी बदनामी कशी कशासाठी करू लागले, का कोणी टार्गेट घेतलेलं आहे मी अल्पसंख्याक म्हणून मला खपवायचं? प्रत्येक वेळेस पाहतो आम्ही काही केलं तर डिपार्टमेंटने काही केलं तर माझ्या नावाने हे जे बिनबुडाचे आरोप करतात याच्यामध्ये तथ्य असायला पाहिजे, सत्य असायला पाहिजे। आणि तथ्य सत्य असलं तर आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे, तो मुद्दा नाहीये। पण मुद्दा असा आहे का ज्या पद्धतीने सामनामध्ये आला, तुम्ही बातमी वाचली का नाही वाचली, मी लागला तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो त्या बातमीचा, आणि बातमी अशा पद्धतीने यावी, ठीक आहे मी त्यांचा पक्ष सोडला किंवा बाकीचे जे काही राजकीय भानगडी त्या वेगळ्या आहे, पण व्यक्तिगत कोणाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने वापर करत असेल तर ना इलाजाने आम्हाला काही ना काहीतरी करावं लागेल। शेवटी आम्हालाही कायदा आहे, त्यांनाही कायदा आहे, त्यांनाही स्वतंत्रता आहे, आम्हालाही स्वतंत्रता आहे, परंतु ज्या पद्धतीने ते छापल्या गेलेली बातमी आहे, मी लागलं तर आपल्याला दाखवल, आपल्याला पाठवल, दानवे साहेबालाही पाठवल। शेवटी तेही राजकीय पुढारी आहे, मीही राजकारण करतोय, तेही राजकारण करतात, राजकारण करताना एकमेकावर चिखलफेक करताना कमीत कमी सत्यता तपासून घ्यावी। निश्चितच अंबादास दानवेजी, जसं अब्दुल सत्तार म्हणत आहेत की त्यांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे, खरंच असं काही आहे का? नाही, मला असं वाटतं टार्गेट कुठून केलं जातं ते त्यांनीच तपासलं पाहिजे। आमच्यापेक्षा त्यांच्याच याच्यातले लोक आता सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टी त्यांच्याविरुद्ध तक्रार देते, निवेदन देते त्यांच्या मतदारसंघातले। त्याच्यानंतर टार्गेट कोण करतं हे त्यांचा तपासाचा भाग आहे, तो माझा नाहीये। टार्गेट ते होत असतील, परंतु त्यांना टार्गेट आमच्यापेक्षा जास्त त्यांचेच मित्र पक्ष आणि त्यांचेच मित्र करतात, असं माझं म्हणणं आहे। अर्थात धन्यवाद दानवे साहेब आणि त्यासोबतच अब्दुल सत्तारजी, आपण पण आपलं म्हणणं मांडलं त्याबद्दल दोघांचेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।